राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा होतीये. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा उद्या कर्जत पोलीस मैदान येथे सायंकाळी 4:30 संपन्न होणार आहे. कर्जत खालापूर तालुका हा येथील राजकारणासाठी नेहमीच चर्चेत असतो, त्यामुळे या सभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कर्जत मधील राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी या सभेचं आयोजन केलं असून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जातोय. गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीकडून 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाहीरपणे भाष्य देखील केलंय. तेव्हा उद्याच्या सभेत खासदार सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांबाबत आपल्या भाषणांमध्ये काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये जी आता निर्धार सभा होत आहे, 2 जुलैनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जेव्हा सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ही सभा रायगड जिल्ह्यामध्ये मला वाटतंय पहिली सभा असावी आणि आदरणीय दादा कर्जत नगरीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज झालेले आहेत आणि आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन त्या सभेमधून लाभणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये पाहिलं असेल, खालापूर तालुक्यामध्ये पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभा कर्जत तालुक्यामध्ये झाल्या असतील तेव्हा त्या सभा भव्य स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि ही सभा भव्य स्वरूपाची होईल असा मला आत्मविश्वास आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.